गुड इवनिंग मुलींनो, आजच्या तासात आपण प्रयोगशाळेमध्ये ज्या प्रयोगाचा अभ्यास केलेला आहे, ज्या प्रयोगाचं निरीक्षण केलेलं आहे, त्या प्रयोगाविषयीची सविस्तर माहिती आपण या आजच्या ऑनलाईन तासिकेत घेणार आहोत. ज्या मुली शाळेत येतात त्यांनी हा प्रत्यक्ष प्रयोग पाहिलेला आहे, वेगवेगळ्या काचपट्ट्यांचं निरीक्षणही मुली आनंदाने करत आहेत, पण ज्या काही घरी आहेत मुली आणि घरी असणाऱ्या व शिवाय शाळेत येऊन पुन्हा ऑनलाईन अभ्यास करणाऱ्या मुली, या सर्वांचा विचार करून आजच्या तासात आपण घेणार आहोत प्रात्यक्षिक क्रमांक 6, शिंबावर्गीय वनस्पतींच्या मुळावरील गाठीमध्ये आढळणाऱ्या जीवाणूंचे निरीक्षण करणे. याकरता काही वनस्पतींची आपण निवड केलेली आहे. उदाहरणार्थ हे आहे सोयाबीनचे रोप, चित्रात तुम्हाला दिसत असलेले. हे आहे भुईमुगाचे रोप, मेथी, वाटाणा. या वनस्पतींमध्ये मुळाचे निरीक्षण जर तुम्ही केले असेल व्यवस्थित, तर तुम्हाला असे आढळते की या वनस्पतींच्या मुळावरील गाठींमध्ये काही प्रकारचे जीवाणू असतात. आणि हे जीवाणू काय कार्य करतात किंवा या जीवाणूंचा वनस्पतींना कशा पद्धतीने उपयोग होतो, हे सर्व समजून घेण्यासाठी हा आहे प्रयोग क्रमांक 6. प्रयोगाची प्रत्यक्ष कृती, त्यासाठी लागणारं सर्व साहित्य याविषयीचा एक व्हिडिओ तुम्हाला ऑनलाईन पाठवला जाईल. त्यामध्ये तुम्हाला त्या प्रयोगाची कृती समजणार आहे आणि प्रत्यक्ष या प्रयोगाची गरज काय आहे किंवा हेतू काय आहे हे आपण आता समजून घेऊया. या वनस्पतींच्या मुळावरील गाठीमध्ये असणारे जे जीवाणू आहेत त्या जीवाणूंना म्हणतात रायझोबियम जीवाणू. आता तुम्हाला दिसत असेल इथे नोड्यूल्स ऑफ अ लेग्यूम. लेग्यूम म्हणजे ज्या वनस्पतींना शेंगा येतात, कडधान्य वनस्पती, कडधान्य वर्गात मोडणाऱ्या सर्व वनस्पती यांना इंग्रजीमध्ये लेग्युमिनस प्लांट असं म्हणतात. आणि या वनस्पतींची हे मुळाची रचना आहे आणि या मुळांवर या गाठी दिसत आहेत तुम्हाला. या ठिकाणी सुद्धा सूक्ष्म गाठी तुम्हाला दिसत आहेत. हे मेथीचं रोप आहे आणि या वनस्पतींच्या मुळावरची ही जी गाठ आहे, या गाठीचं आपण सूक्ष्मदर्शकाच्या साह्याने गाठीमध्ये कोणते जीवाणू असतात याचं आपण निरीक्षण प्रयोगशाळेत केलेलं आहे. तर या जीवाणूचं नाव आहे रायझोबियम बॅक्टेरिया, म्हणजे रायझोबियम जीवाणू. तर हा जीवाणू, त्याची रचना आपण पाहूयात. या ठिकाणी तुम्हाला हा रायझोबियम जीवाणू दिसून येतो, म्हणजे हा जीवाणू या वनस्पतींच्या कोणत्या शिंबावर्गीय ज्या वनस्पती आहेत, वाटाणा, मेथी, भुईमूग, सोयाबीन, या वनस्पतींच्या मुळावरील गाठींमध्ये हे जीवाणू राहतात. हे काय काम करतात? हे जीवाणू सहयोगी पद्धतीने जीवन जगत असतात, म्हणजे हवेतील नायट्रोजनचा वापर वनस्पतींना, वातावरणातील जो नायट्रोजन आहे तो नायट्रोजन जशास तसा वापरता येत नाही. मग हे जीवाणू हवेतील नायट्रोजनचे द्विदल पिकाच्या मुळाच्या गाठीमध्ये त्याला स्थिर करतात. पिकाला तर त्या नायट्रोजनची गरज असतेच आणि त्या जीवाणूला अन्नाची गरज असते आणि त्यामुळे ती एकमेकांच्या देवाणघेवाणीने होत असल्यामुळे या जीवाणूला सहजीवी जीवाणू असे म्हणतात. हे जीवाणू पिकांच्या मुळावरील गाठी तयार करून हवेतील नायट्रोजन शोषून घेतात व तो अमोनियाच्या रूपात पिकांना पुरवतात. अन्य पिकांच्या तुलनेमध्ये कडधान्य व शेंगावर्गीय पिकांना
नायट्रोजनयुक्त खताची गरज अतिशय कमी लागते, कारण त्यांनी त्या जीवाणूंसोबत सहजीवी संबंध स्थापन केलेले असतात. आणि मग हे जीवाणू मुळावरील हे जीवाणू शर्करेच्या रूपात, म्हणजे अन्न शर्करेच्या रूपात तयार होतं आणि त्याच्या बदल्यात नायट्रोजनचा पुरवठा करतात, म्हणून या प्रक्रियेला जैविक नायट्रोजन स्थिरीकरण असे म्हणतात. या सहजीवी संबंधासाठी वनस्पतींची मुळे जीवाणूंना विशिष्ट प्रकारचे संदेश, रासायनिक संदेश देतात आणि त्यामुळे नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जीवाणू आकर्षित होतात. या जीवाणूंना जेव्हा कार्बन आणि अन्न अन्नद्रव्यांची गरज असते त्यावेळी त्यासंबंधीचे संदेश ते वनस्पतींना देतात. अशा प्रकारे दोघांमध्ये संदेशांची देवाणघेवाण होते आणि दोघेही एकमेकांसाठी कार्य करत असतात, म्हणून त्याला सहजीवी जीवाणू असं म्हटलं जातं. कडधान्याच्या मुळावरील गाठीमध्ये वसाहती करणारे जे जीवाणू आहेत ते हवेतील नायट्रोजनच्या संयुगात म्हणजे अमोनियामध्ये रूपांतरित करतात. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे जे जीवाणू आहेत इतर वनस्पतींना उपयुक्त आहेत का, जे उदाहरणार्थ तृणधान्य वर्गातील वनस्पती गहू मका बाजरी वगैरे, तर नाही. मग अशा एक दल जे काही वनस्पती आहेत, एक दल वनस्पती, या वनस्पतींना उपयुक्त ठरणारा जीवाणू म्हणजे तो आहे अझॅटोबॅक्टर. हा हे या जीवाणूचं नाव काय? अझॅटोबॅक्टर. आणि हे जीवाणू पिकांच्या मुळावर गाठी न बनवता मुळाच्या भोवती राहून नायट्रोजनचं स्थिरीकरण करतात. तसेच हे जीवाणू बीजांकुरण आणि पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त अशा काही रासायनिक रसायनांचा स्त्राव तयार करतात आणि त्यामुळे पिकाच्या उत्पादनात 10 ते 25% वाढ होते. ज्वारी मका भात गहू ऊस फळझाडे फुलझाडे इत्यादीची लागवड करण्यासाठी या जीवाणूंची मदत होते.